नमस्कार प्रेक्षक, आज आपण आलेलो आहे नवीन प्रेक्षणीय स्थळ धारणा धरणावरती आणि तुम्ही बघू शकता हे विहंगम दृश्य, अतिशय सुंदर असे दृश्य, उन्हाळ्याचे दिवस आहे परंतु हे धरण पूर्णपणे अजूनही पूर्ण भरलेलं आहे पूर्ण क्षमतेने आणि तुम्ही बघू शकता जर तुमच्या मनामध्ये प्लॅन असेल तर या धरणावर नक्की शनिवार रविवारचा प्लॅन करून तुम्ही सुट्टी घालू शकता। अतिशय सुंदर काय जातं स्वित्झर्लंडला, हेच आहे स्वित्झर्लंड आपलं। अतिशय सुंदर कमी खर्चामध्ये या ठिकाणी येऊन आपण या धारणा धरणाची धरणावरती येऊन आपलं रिलॅक्स होऊ शकता। अतिशय सुंदर असं पाणी आहे, बघा पारदर्शक पाणी आणि दगडी धरणा दगडामध्ये बांधलेलं आहे, भक्कम धरण आहे, ब्रिटिशकालीन हे धरण आहे आणि नगर जिल्ह्याला जेव्हा 1900च्या दरम्यान पडलेला दुष्काळ होता त्या दरम्यान हे धरण बांधलं गेलं, त्यावेळी या धरणाला जो खर्च आला आहे तो 27 लाख रुपये झाल्याची नोंद आहे। धारणा हे धरण तसं धारणा नदीवरती नांदगाव बुद्रुक तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक या ठिकाणी बांधलेला आहे। याचा मुख्य उद्देश सिंचन आहे आणि धारणा धरणाच्या परिसरामध्ये साधारण 2540 मिलीमीटर हा इतका पाऊस पडतो आणि 1910 साली हे धरण बांधून पूर्ण झालं आहे। याची क्षमता 515 दशलक्ष घनमीटर असून धरणाची उंची साधारण 28.5 मीटर आहे आणि लांबी 1634 मीटर आहे, म्हणजे साधारण 1.5 किलोमीटरच्याहीवरती लांबीचं हे धरण आहे आणि याचा पाणीसाठा 34.75 वर्ग किलोमीटर परिसरामध्ये पसरलेला आहे। धरणाखाली क्षेत्र जे आहे 3450 हेक्टर आहे। या धरणाला दोन कालवे आहे, उजवा आणि डावा असे दोन कालवे आहे, ज्याची लांबी डाव्या कालव्याची लांबी 89.60 किलोमीटर आहे आणि उजव्या कालव्याची साधारण लांबी 110 किलोमीटर आहे। असा हा परिसर आहे, अतिशय भक्कम ब्रिटिशांनी बांधलेलं आहे, 100 ते 110 वर्ष पूर्ण केलेलं हे धरण आहे, दगडामध्ये बांधलेलं आहे, अतिशय भक्कम चुना आणि चुनखडी त्यावेळची माती मिश्रित बांधकाम या ठिकाणी त्या बांधकाम साहित्य वापर केलेलं आहे। अतिशय भक्कम असलेलं धरण तुम्ही विहंगम दृश्य बघू शकता या ठिकाणी, अतिशय सुंदर आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे आणि तुम्हाला रिलॅक्स व्हायचं असेल तर याशिवाय पर्याय नाही, या मित्रांनो रिलॅक्स व्हा। कुठे जातं स्वित्झर्लंडला, आपल्याकडे एवढा पैसा आहे का? नाही। मग अतिशय कमी खर्चामध्ये नाशिकच्या जवळ असलेलं हे धरण आहे, मुंबई मार्गे तुम्ही येऊ शकता आणि त्या ठिकाणी मुंबई मार्गे घोटी मार्गे जर तुम्ही आला तर साकूरजवळ साकूर पाट आहे, त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। ही क्लोजअप दृश्य तुम्ही बघू शकता कशा रीतीने धरण बांधलेलं आहे, धरणाची जी बांधकामची पद्धती आहे ती तुम्ही बघू शकता। अतिशय सुंदर असं लांबच लांब पसरलेलं हे धरण आहे आणि उन्हाळ्यातसुद्धा भरपूर पूर्णपणे पूर्ण क्षमतेनं भरलेलं हे धरण आहे, तेव्हा रिलॅक्स व्हायचं असेल तर नक्की या धरणावरती आणि आपली शनिवार रविवारची सुट्टी इथं अवश्य घालवा आणि पर्यटनावरचा तुमचा खर्च पण कमी येईल आणि कमी खर्चामध्ये विहंगम दृश्य सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे धरण आहे। समोर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे, मध्य रेल्वे इथून जाते आणि रस्त्याने पूर्णपणे जॉईन असलेलं धरण आहे। नाशिकवरूनही तुम्ही येऊ शकता, गोंदे जी MIDC आहे त्या ठिकाणून एक रस्ता येतो, हे बघावं किती सुंदर अशा पर्वतरांगा आहेत, या ठिकाणूनच मध्य रेल्वेसुद्धा जाते आणि तुम्हाला आवडेल असं हे ठिकाण आहे। नक्कीच तुम्ही या मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहू आम्ही। धन्यवाद, जय हिंद दोस्तो, वंदे मातरम।